प्रसाद नाईक धुरे यांच्याकडून तो कोपऱ्यात बसलेलो ना त्या भावासाठी एक गाणं म्हणतोय भावाचा काका की आजोबा हा तो आजोले भारी आहे ना म्हणजे खरोखर असे भजन रसिक हवे हौशे नवशे गौशे तुमचं 100% मी मनोरंजन करणार त्याने ऑर्केस्ट्रा लावला म्हणजे त्याने काय सांगितलं की परंपरा बिघडवतास ह्यो फक्त जपता परशुराम पांचाळ विजय परपुवानी कधी पिक्चरच्या 20-20 चाली मारला नाही काय मग जपता कोण आणि तोडता कोण परंपरा अरे लोकांसारखे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाशा भेटवत तू शिटी आता वाजवी पण तू काय खुश केलं काय त्याच्या माका पण दिला नाही पैसे दिलेले पैशाक म्हणता ह्यो काय म्हणता पैशाक म्हणता हुरा होय बाबा मी गरीब माणूस आहे मी म्हणता भजनावर म्हणता पोट भरते खरा आम्ही बाबा भजनावर पोट करतो मोठं श्रीमंत तुझ्या तर हिंमत असत ना तर पैसे साठलेले ते माका आता दे मी घेऊ तयार आहे घेऊ शकतोय मका ठेवलं तू पण या बघा या मधीच बोलता म्हणून माका राग येतो किती चांगलंय बाबा मधी बोल नको तरी आपलं तुझं लिहून घेतलं सगळं गोष्टीवर काय काय बोललस तो पैशाक विशाक अवरती पहिल्या भावासाठी गाणं म्हणतोय का पेटवतोय बरोबर सांगितलं का रुपावळीपर्यंत बोलला गजरात बोलू शकत नाही ह्याची भांडणं आमका माहिती आहेत ना अरे तुम्ही भांडून बारी करू शकता बाकी काहीच करू शकत नाही लोकांना सांगू शकत नाही पण चांगल्या गोष्टी पिक्चरच्या चाली आणि खरोखर अप्रतिम सुंदर बोली पिक्चरच्या चाली मारल्या त्याच्यासाठी तो जोरात ठरवलं आहे त्या माझ्यासाठी एकदा तरी मारलं माझा वाटवाळा बरोबर बसलं तर गेले ना तो बसले आमका पोचू गेलेले तो आजवाला तो पोचू गेले म्हणजे खरोखर असे भजन त्याच्या ते गाणं म्हणू आधी पहिले हे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे त्यांचं मान सन्मान राखूनच मी बारीक केली मी असं नाही म्हणताय मी भियाले ना तुला हे अँड्रू चेनपचेन एवढा नवट तुका मी पुरोन उरण असं सांगत होतो पुरोन असं तुका मी आले तू मी कळलंच ना तू सुंदर भजन करत भजनात तुझं नाव ठेवू शकत नाही दुसऱ्याच्या भजनात ज्यावेळी करताना त्या किंमत देऊ शिका काय सांगितलं रेड्यार को ह्यो तसो कांदे चोरा फटकुरो हा गणपत पाटील तू आहे तिरंगी कशी आजोबा खरोखर पाना एवढी खाला आम्ही असो चावता डोळ्यांचा त्या पाना खाय म्हणजे असो चावत बसलो ना लय भारी ह्यो तसो गुलाम लय पोचलो लय म्हणजे लय भारी खरोखर एकदा काय झालं गंमत तुमका सांगतोय तो बाबू आहे ना आमचो देवा तुम्ही सुनीता सदाशिव नाईक भुरे या ठिकाणी आमच्या काकी सुनीता सदाशिव नाईक भुरे या काकींकडून माझ्यासाठी लाच मुलाचं 100% पाठवू शकल खरं माझ्या काकीला दंड आयुष्य लागू दे अशी असं बक्षीस घेतलं तर सांग ना
ini sat apne bua ni dilani thevlan bodu ini dilani kay tri changla sang mi bag na bakshit ghetle kasa sangte lakshmi prasanna guruji lagta tu ganeshakti bakshit padla baki tuja bhaje 1 rupaya jana barobar tu ek kaam kar pudche varshi yachi bari theva pai single bari theva saptak bolu hai ka sakal pasun mi jo rambeto kuta vaake bol na उदय पाकर काय अरे तू भांडणा करू केलं सुरुवातीक ना जर क्लेश केलं नसतंस ना तर बारी सुंदर झाली असते तुका पण नावाजले असते पण तू काय केलं एका गोष्टीमुळे ना तुझं नाव खराब झालं माका काय नाही उद्या बारी परवा बारी असो काय विषय नाही आणि भजणार पोटना भो तुका माहिती साठी सांगते आमचं मायनिंग तो व्यवसाय आहे 50 माणसं काम कर लमानी बाकी खारुची गुंडगो नाही मी या हरिणा या पैशाची मी करीत नाही मी सांगितलं का विचार पैसे फोन केला उदय पारकर बुवा माका मालाड मध्ये आज भारी होती भावळंगी आज भारी होती तो माहितीसाठी सांगते पण या विश्वास नाईक दुर्याणी या ठिकाणी त्रिमूर्ती विकास मंडळ या मंडळातले सगळे प्रसाद आमच्या भावांनी फोन केलं लगेच भारी फिक्स पैसे विषय नाही अरे बापाडे का आपलं गाव अरे अभिमान आपल्या गावात तर ग्राम पंचायतीचं नाव ना म्हणजे महाराष्ट्र ग्रामसभा बुवा आणि या वाडीची एकजूट तुम्हाला सांगितलंस की या वाडीमध्ये ना बुवा 90 स्कूटर किती आणि फोर व्हीलर 45 या वाडी तुमचे यांच्यावरती ना ब्राह्मण देव प्रसन्न झाला रे खरे मनापासून भक्ती करतो आज या ठिकाणी सत्य आईचा या ठिकाणी जागर बघा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी चांगल्या प्रकारे थाटा माटा मध्ये या ठिकाणी मंडळ सादर करतोय बरोबर या मंडळाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी ब्राह्मण प्रार्थना करतोय बुवा नाटकाची किंमत देण्यासाठी किनाऱ्याच्या जवळ यावं लागतं पाण्याचं मोल संबंधासाठी दुष्काळात मिसळावं लागतं आणि मायबाप प्रेक्षकांची एकजूट पाहण्यासाठी या बापाने गावामध्ये यावं लागतं या बापाने गावामध्ये यावं लागतं या बापाने गावामध्ये यावं लागतं बाबू ना संतोष एक नंबर षटकार मारता ह्यो सरपटी मारता षटकार एका मोठे पण सांगूची सगळं याचे दोन मित्र आणि ह्यो एक मित्र उठलो म्हणता आमच्याकडे जो बॉलर आहे ना बॉलर तो 75 पावला रन करून बॉल टाकता दुसरं उठलो तो म्हणता ह्यात कायच नाही आमच्याकडे जो बॉलर आहे ना तो 150 पावला रन करून बॉल टाकता तेवढं देतो तिसरो नंबर ह्यो म्हणता दोघांचा कायच नाही आमच्याकडे जो बॉलर आहे ना तो बॉल घेऊन गेलो तो परत दिलोच नाही असो आता हसतत ना असं कर ना पक्काची भूमिका नको घेऊ बाकी सुंदर भजनांग नाव नाही ठेवणार अजून पण याच्या पुढे मी खायच्या बुवा भजनांग नाव ठेवू शकत नाही एवढा पण परिपक्व नाही एखाद्या बुवाक निंदायचा म्हणून तू प्रगती लक्षात ठेव आपल्याला जर पुढे होत असत ना तर दुसऱ्या बुवा तो रिस्पेक्ट करायचो समजा तो कर्कश गायत असत ना तरी त्याचा भजन चांगला जर चांगला म्हणशील ना तू असं माझा निंदत बघ तू तो निंदत माझी 100% प्रगती सत्य आई या ठिकाणी माझा घेऊन जाणार काही टेन्शन नाही तू ऐकलंच बघ बाकी कसं आता हाताच्या गोडीत तोंडार बॉट भारी दिसतच रे खायची कोलगेट लावतो कुळवायचो काय नाही पिक्चर जगाची धावत म्हटला बारी टाईट केदार कदम बापड टाईट कुळवायचो अरे मनोरंजन कर वेगळ्या पद्धतीत कर काहीतरी नाही तुझ्याकडे तू फक्त ते ठरवून दिलं ना उदय पारकरात तुझे परत बोलतो विषय काढायचो आणि नाही सो करून टाकायचो हा ठरू तेवढाच केला बाकी काय केलास वाट लावलंस तू बाकी पिक्चर तू झाली सुंदर हा मी या ठिकाणी म्हणतोय हळूहळ एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव दादपेंड Yeah.
छत्रपति शिवाजी महाराज छे छत्ती छत्ती दबाजना करना जगह मध्य वावरना शिवाजी शी मे शिस्त प्रिय वाजे वाली मन थे जी मजी जीता होता पुत्र महाराज बोलते महाराज आपनारा राजे हित चिंतन जनतेचा राजा छत्रपति शिवाजी महाराजा छत्रपति शिवाजी महाराजा छत्रपति शिवाजी महाराजा शिवाजी महाराज एक जोर टाइम सर बाकी है ना पैसो बिजो भरपूर घपाने गाँव सर्व भेदभाव कभी करना गजर सादर करूया शंभर के मनोरंजन करना मनोमनिया आनंद झाला बगाओ बापरडे गावाला सती आईचा सोहळा साजरा कोणदार ते विसरा सती आईचा सोहळा साजरा कोणदार ते विसरा सती आईचा सोहळा साजरा कोणदार ते परमेश्वराची भक्ती या ठिकाणी मंडळ करताय म्हणून म्हणतोय बघा करूया कलियुगीचा नारायणा
करूया कलियुगीच्या नारायणा बघा। तर लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे श्री सत्यनारायण बघा। सत्याची पूजा घातली पाहिजे वर्षातून एकदा तरी, सत्याची पूजा घातली पाहिजे कारण लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे हा सत्यनारायण आहे। कारण भक्ती कशी असावी, एकनाथ महाराजांसारखी, नामदेव महाराजांसारखी। कारण एकनाथ महाराज ज्यावेळी गंगेचं पाणी रामेश्वराच्या पिंडीवरती घालण्यासाठी एकनाथ महाराज निघाले, कारण त्यांना वाटेमध्ये एक गाढव कडपडत दिसलं। एकनाथ महाराजांनी कुठचा अनुविचार करता ते गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये भरवलं। त्यावेळी सर्व लोकांनी विचारलं की महाराज तुम्ही गंगेचं पाणी त्या गाढवाच्या मुखामध्ये का भरवताय। त्यावेळी एकनाथ महाराजांनी सांगितलं की त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे, ह्या भजन रसिकांचा आत्मा हाच खरा मी बुवा परमेश्वर समजतो। तर कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांद तो केवळ सर्व काळ, प्रत्येकाचा आत्मा हाच खरा परमेश्वर आहे बुवा। एंड्रू चर्चा काय चालू मी काय वेगळं सांगतो अरे वाटोळा केलं का काय केलं नाही, दिवं लावलं नाही भजनात, काय सांगितलं एक शब्द माका तू बुवा बोलत, चार गाणी घेतलं भजना तो विषय संपवलं, मी आता तुका बारीक कशी करू, उगाच चिकळ काढू। ह्यो माका आता सांगता हिम्मत, हिम्मत लागता बोलूक, हिम्मत लागता सारखं माका सांगता। अरे पण तुझ्या समोर माता भगिनी बसलं, यांच्या समोर मी काय बोलू, माझी पडू दे ना बारीक, माका फरक पडत नाही, बारीक पडली म्हणजे उदय पानकर संपू असं काही प्रश्न नाही बुवा। माता भगिनी आहेत माझ्या समोर एक फुटावरती आहे, त्यांचा आदर केलं पाहिजे। तू काय सांगत पेटव पेटव, हा तुला पेटू माका वेळ लागत नाही, पुढे तरी भेट मग तू करते रामधर असो चेचिन तुका भानेल वाटत माका, कसली वाणं ती दाखव मुंगे तुझी बाहेर हा तुम्ही बरोबर पेटवता नाही नाही बरोबर, पण त्याका पैसे दिला माका कशी देणार, तुझे काकीन दिला तो बाकीचे काकी राहिलो माझ्या फक्त आता देते काय टेन्शन नाही, पण माझ्या माता भगिनी बघा आज या ठिकाणी कुंकू बघा ना एवढा ढडढजीत कुंकू बघू भेटता, पण बापार्डे गावात आज आम काय कुंकू बघू भेटला, तर पहिल्या काळात होता कुंकू बघू भेटायचा, माघारी जर समोर बसले की खुश व्हायचे, आता कंडिशन बदलली, आता कुंकू गळ टिकली शोधूची लागता, जशी पायात टिकली तशी डोक्यात टिकली, कंडिशन बदलली बुवा। बघा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा, पण त्या मुलाला एका मुलीचं वेड लागलं, ती मुलगी सांगायची ए शोना तुमका माहितीये लग्नाच्या अगोदर कुत्र्या कोंबड्यांची नाव, शोना जानू पिल्लू नवऱ्यांची नाव, बाबू पण तुका वाटत बाबू म्हणता वाटत भाव रागलाय ना, तू आई तुझं धरवणी चालू कर म्हणजे हस तरी पैसो नको देव, पैसो देवत नको देवतो तो एका दे ह्यो पैशा खोटो, आम्ही म्हणता भजनाच्या जीवावर आहोत, अरे भजनाच्या जीवावर म्हणजे जे भेटतात ते आम्ही खुश असतो, आमचा सगळा चांगला व्यवस्थित आहे, अरे 27 माणसं एका चुलीवर नांदता, माझे दोन रूम आहेत मुंबईत खुळो नाही मी स्वतःच्या हिमतीवरचो, ब्राह्मण देवासमोर सांगत उंडगो नाही मी, तो कोणी चांगला न्या तू म्हणतस उडणार सांगतो मंद बुद्धी तो असतो बोलताना नंतर विसरून जाता पुळो कळतो। त्या दिवशी काल मुंबईत गेलो काकी मुंबईत गेलो वाईट सांगितलं जोक्सी डॉक्टर जोक्सी होत आहे, गेलो संडासात बादली घेऊन गेलो, बादली घेऊन गेलो आणि पुढे असो बसलो, बसल्यावरून पुढे लिहिलेला मागे पहा ह्यो उठलो आणि मागे फिरलो, मागे लिहिलेला उजवीकडे पहा ह्यो असो उठलो उजवीकडे फिरलो, उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा ह्यो डावीकडे फिरलो, डावीकडे लिहिलेला वरती पहा वरती लिहिलेला ए केदार हगायला तिकडे तिकडे बघायला हसतात ना असं जोक्स म्हणणार, त्या दिवशी गंमत झाली एका पोरगा पोरगा एवढं गोंडस पोरगा लग्न झाला आई शपथ झाला, पण त्या तुमका सांगत नाही तो नाही दादा भेटणार पण नाही चपला मारणार राहू नको
झाला वो एवढं पोरगा त्या दिवशी ना कायला हॉस्पिटल मध्ये सगळी गेली मामा गेलो आत्या गेलो काका गेलो सगळी गेली आणि आमचे केदार कदम बुवा ना हॉस्पिटलच्या बाहेर असे पाचा फेरियो मारत होते आजी गेली म्हणता बघ 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 पोरग्याचा नाग बघ असा आजासारखा बघ 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 काका म्हणता बघ 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 पोरग्याचे पाय बघ कसे मामासारखे होत काकी म्हणता बघ 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 पोरग्याचे हात बघ कसे आजीसारखे होत ह्यो असो पाचा फेरियो मारत होतो झपकन आतमध्ये गेलो आणि आजीर भडाकलो आजी मगापासून बघतोय नाक आजासारखा हात काकासारखे पाय मामासारखे माझ्यासारखा काय नाही आजी म्हणता तुझ्यासारखा पण त्या सांगण्यासारखा नाही बारी आता ह्याचा म्हणणं काय म्हणते का सांगता सगळ्यांना बारी ओके ना ह्याला पिक्चर जो चाली मारला ओके सुंदर बारी केली नाव नाही ठेवलं सुंदर आमका काय एवढं जमला नाही होय ना काय कर नाचो उभ्यानी भांडणाची विटंबना केली एक एक गुवा दारू पिता अरे पियालेला परवाडला आईस पाचला नको या गाण पाण्यात भरतोय पियालेले चांगले बोलतो तुझ्यापेक्षा तू शिकलं असतं बँकेत काम करत ना काय करतो ह्याच करतं भांडेल भरतो बँकेत जो येतात भांडेल भरत खोळ पाहिजे अँड्रू ते मध्ये बोलायचं ना या काय नाव माणसाला शोधायला विश्वासाची साथ लागते आणि अनाजी शेठ साहेबांसारखी माणसं भेटायला आमचं नशीब लागतं आणि नशीब लागतं ही लक्ष्मी आणि घरातली लक्ष्मी ज्यांना खुश ठेवला त्याच्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही बरोबर ना आमची बायको सांगू गेलं हो जातो या जावा चांगला भजन करा जोडी कोणत केदार कदम चांगला भजन करा आणि समजा मी तिका दुखवलं आणि सांगू गेलो गो जात जाव ना तिकडे माका काय सांगता जोडी कोण केदार कदम टाकतात बघा कसं नाही सोप आणि समजा मी चुकवून समजा भजन ऐकून घरात गेले भाजपटी आणि सांगितले गो इला या इलाच ना भेंडराला करून झोपात पाठ करू ही लक्ष्मी आणि आपल्या घरातली लक्ष्मी आणि दुसरी लक्ष्मी म्हणजे कोण आपली आई जगत जननी माता म्हणजे आपले आई वडील आहेत कारण एकदा स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आई का महत्व दिलं जातं वडिलांना का दिलं जात नाही त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं की आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे पण एक काम कर ह्यो दगड घे आणि पोटात बांध त्या माणसात तो दगड पोटात बांधला आणि दोन दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेले महाराज तुम्ही मला दगड बांधायला सांगितलात पण माझा पोट आणि कंबार मोडून गेला त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता कुठची लाज लज्जा न बाळगता समाजामध्ये वावरत असते म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे हे चाललं गय अगीच घालून दिलं ना मी तू बोलला असता मी गजर आहे माझो इम्पॉर्टंट हा लगेच 5 मिनिटं असो का तो खुळो म्हणजे घरात बोल काय बोलतस ते म्हणजे असं का तुझा असो रामेट कुठे ना लक्षात ठेव तापू नको बघा जेवढं तापवशी तेवढं मरशे आपल्या कर्मात आता सांग येडर को बोलत बसतो बाहेर ना खुळो जाऊ दे तिकडं उडी बिडी मारशे जीव देशी माझ्या देऊ शकता गॅरंटी नाही हा म्हणू म्हणतो बघा आई वडील हे आपल्यासाठी दैवत आहे म्हणून आईसाठी गाणं म्हणूया आवाज बसलोय 5 मिनिटांवर या समजून घ्या याच्यावर आता गायन नाही पण आपला परमेश्वराचं नामस्मरण वेडावाकडा करत करत आहे आज नाही म्हटलं 4 वर्षात ना मी हजाराच्या वरती बारी गेलोय मोठी पण नाही काय अंक येत नाही पण परमेश्वराचं नामस्मरण करायचं काय बुवा बुवांबरोबर माझ्या कधी 400 डबल बऱ्या झाल्या आमच्या नाईक धुरी बुवांबरोबर पण बिचारे मन मिळावं सोडा कधीच त्यांना आम्ही ओव्हरटेक करीत नाही तर माऊलीच तशी आमची आधी या ठिकाणी आमचे विश्वास नाईक धुरे कधी पण नाव सुचवलं आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाधार आई
धर्माचं नाही, त्या रूढ विनय जेवढ्या साध नाही, जिच्यासारखे कौतुक बोल नाही, तिथे नाव जगात आई, आई एवढे कशालाच मूल नाही बुवा, म्हणून म्हणतोय बघा प्रसन्न करूया कलियुगीचा नारायणा, भक्ती भावाने भजन गाऊन प्रसन्न करूया भक्तजना, हरिनामाने तरले जग पावन हो तू भक्ताला, हरिनामाने तरले जग पावन हो तू भक्ताला, भक्तीची आमने सामने भजनी सामना साक्षी ठेवणी या रसिकांशी बघा संत तुकाराम महाराजांची गाथा रामेश्वर भटाने इंद्राणी नदीमध्ये फेकून दिली पण त्या इंद्राणी नदीमध्ये त्या अभंगाचे पुस्तकेवरती तरंगत होते त्यामध्ये किती सामर्थ्य होतं त्यावेळी संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यामधून अश्रू आले संत तुकाराम महाराजांनी हातामध्ये टाळा घेतला आणि पांडुरंगाचा धावा केला आणि पांडुरंग त्या संत तुकाराम महाराजांना धावून आले त्यावेळी गावकरी गेले रामेश्वर भटाकडे आणि सांगितलं जा आणि त्या संत तुकाराम महाराजांची माफी माग पण त्या रामेश्वर भटाला गर्व होता गेले नाही शेवटी गावकरी गेले आणि संत तुकाराम महाराजांची माफी मागितली त्यावेळी संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तू तर तुझ्यापाशी पण जागा चुकलास कारण संत तुकाराम महाराजांची एक परंपरा होती वाईट बोलले तरी अभंग लिहायचे चांगले बोलले तरी अभंग लिहायचे एक दिवस संत तुकाराम महाराज एका दगडावरती बसून अभंग लिहायचे रोज लिहायचे एक दिवस त्या दगडावर न बसता दुसऱ्या दगडावर बसले पण त्या दगडामधून देवकळ आले की महाराज माझ्यावरती रागवला म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामुळे दगड करता झाला म्हणजे भजन म्हणजे खायची गोष्ट नाही हो आलं लवकर खरं कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा चिंतामणी पांचाळ बुवा विलास पाटील बुवा होपकर बुवा काशीराम परब बुवा यांनी भजनाचा वारसा ठेवून गेले म्हणून आज आपण भजनी बुवा त्यांची आठवण आपण काढली पाहिजे तू सुख करता तू दुख हरता तू सुख करता तू दुख हरता पोरिया गजानना चंद्रकांत कदम बुवा काय म्हणताय वृद्धपणी आली जरा शरीर काफे थरथरा वृद्धपणी आली जरा
शरीर का भेद हथरा आयुष विलास पाटील बुवा काय म्हणताय पंढरीच्या वाळ म्हणता तर खेळ क्रिकेटचा माटीला पंढरीच्या वाळ गजर वाजत आलो नी उठून गेलो म्हणजे का भारी आम्ही करायची कशी ऐकता ऐकता काय बाहेर उपयोग नाही ऐकू जागे राहो चाय पिन ताक पीक देवा ताक पियो ने होतो येडो आता कांडा पडते थांबा आजी तुझा मान सर्व राखतोय पण याचा आता कांडा पडणार सोडणार नाही तू येऊ दे पहिलं हा म्हणून म्हणतोय सर म्हणतात काळी महिना म्हणता मी काळी महिना अरे दिसते का तो चिकनो भ राणा दादा आहे मी माझं दंड भाज बघा ना मी जिम बघा ना कसं दिसत म्हणजे काळी महिना ही स्वकाटली काळी महिना ही पांढरी महिना गाडीवर फिरणार जागेला देखा कसं कांडा पडते 30 मिनिटात तो बघा सोडणार नाही बघ जर परदेसी परदेसी जाना नहीं गेलो हातरून देवा जाऊ दे झोपो म्हणून म्हणतोय बघा साधू संत करून गेले भगत लीला भक्तीची
माझ्या बहिणी बसले माझे भाऊ बसले एका एवढीच विनंती आहे माझी की तुम्ही आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची ज्यांना सेवा केला ते का आयुष्यामध्ये कधी कमी पडणार आम्ही करतो. लग्नाच्या अगोदर मुलं चांगली असतात आई बाबा करणार पण लग्न झाला की औषधी असं की सांगतो बरोबर ना. लग्नाच्या अगोदर आई बाबा करणार पण लग्न झाल्यानंतर आई वडिलांना विसरून जातात ते कारण मी शोधले. अहो आजी तुम्ही सांगता जा पण माझे काका दादाच ते माका विश्वास आहे त्यांच्या त्यांचं नावच विश्वास ते खरोखर बादेव माणूस हा माणूस तो कारण माका भरपूर त्या माणसाला स्टेज दिलो त्यांच्याने त्या दोरा कळे होते. लग्न झाल्यानंतर मुलं का बदलतात ते तो शोध मी लावलोय. ज्यावेळी लग्न असताना हे नवरी एका साईडला आणि नवरो एका साईडला आणि जो तांदूळ घेऊन येतात मानकरी असताना तो तांदूळ घेऊन येतात ते तांदूळ आपण घेतात आणि जे असे मारताव ना ते त्याच्या बारक्या मेंदूवर बसते आणि तो लग्न झाल्यानंतर बदलता. म्हणून माझ्या भावाने सांगितलं की आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा पण त्या मुलाला एका मुलीचं वेळ लागलं. ती मुलगी सांगायची सोना माका ना 60,000 तो फोन आणून दे दिलाल आणून. ती सांगायची बघा कपडे दे दिलाल आणून. सगळी प्रॉपर्टी त्या मुलाने संपून टाकली. शेवटी तो मुलगा त्या मुलीला बोलला अगं तू माझ्याशी लग्न करशील काय. त्यावेळी त्या मुलीने सांगितलं तुझ्याशी लग्न करेन पण तुझ्या आईचं मला काळीच पाहिजे. तो म्हणता एवढा जरा घरा किलो. आई बिचारी वाट बघत होती. आईला हाक दिली अगं आई तुझ्या मुलाचं जर चांगलं व्हायचं असेल तर तुझ्याकडे एक अट आहे. त्यावेळी आईने सांगितली कोणती अट सांग. त्यावेळी मुलाने सांगितलं का आई तुझं मला काळीच पाहिजे. आईने कुठचा न विचार करता टरकन छाती पाडली आणि काळीच काढून दिलं. तो मुलगा ते काळीच घेऊन धावतोय धावतोय. आई जिवंत आहे कुठे ते बघितलं नाही. काळीच घेऊन धावतोय धावतोय. धावता धावता त्या मुलाला लागली ठेच. ठेच लागल्याबरोबर काळीच एका साईडला आणि मुलगा एका साईडला. त्या काळीचा मधून आवाज आला बाळ तुला लागलं काय. म्हणून आई वडील हेच आपल्यासाठी दैवत आहे. म्हणून म्हणतोय बघा तू येत नाही तर काय करणार. जाऊ साधू संत तरुण गेले Vitala 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 V
I'm gonna make you mine.